नमस्कार, पाठीमागल्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय बघितलं, ज्याला इंग्रजीमध्ये आपण मिक्स फ्रॅक्शन असं म्हणतो. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी, म्हणजे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ मिक्स नंबर्स ऑर मिक्स फ्रॅक्शन. पुस्तकामध्ये बेरजेची गणित दोन प्रकार सोडवून दिलेत. बेरीज कशी करायची पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची, त्याच्या दोन मेथड आहेत, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे. हे मध्यभागी उभी रेघ मारलेले आहे, डाव्या बाजूला एक मेथड वन आहे फर्स्ट मेथड, उजव्या बाजूला सेकंड मेथड आहे. आपण तेच उदाहरण तुम्हाला मी दोन प्रकारे समजावून देतो. म्हणजे आपण बघणार आहे की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज, त्याच्या दोन पद्धती, बेरजेच्या दोन पद्धती, वजाबाकीच्या दोन पद्धती. दोन्ही पद्धती अतिशय सोपे आहेत. फळ्यावर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या बेरजेचं एक उदाहरण मी लिहिलेलं आहे. आता याची बेरीज कशी करायची त्याची एक पहिली पद्धत आहे, त्या पद्धतीनं मी फळ्यावर उदाहरण सोडवून दाखवतो. बघा, पहिला अपूर्णांक आहे 5 and 1/2, 5 1/2. अधिक दुसरा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे 2 3/4, 2 and 3/4. आता सुरुवातीला यांची बेरीज करताना ह्या दोन्ही अपूर्णांकातल्या आधी आपण फक्त पूर्णांक एका बाजूला घेऊन त्यांची बेरीज करूया, आणि नंतर अपूर्णांक एका बाजूला घेऊन त्यांची बेरीज करायची. कशी करायची बघूया. यातील पूर्णांक आहे 5 आणि यातील पूर्णांक आहे 2. सुरुवातीला पूर्णांक बाजूला काढले 5 + 2, आणि त्याच्यानंतर इथला अपूर्णांक आहे 1/2 आणि इथला अपूर्णांक आहे 3/4, ते बेरजेच्या रूपामध्ये मांडले. तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या मिक्स फ्रॅक्शनमधले पूर्णांक एकत्र मांडले बेरीज रूपात, आणि त्याच्यानंतर उरलेले अपूर्णांक आहेत ते एकत्र मांडले, हे लक्षात घ्या. आता 5 + 2, 2 पूर्णांक आहेत, 5 पूर्णसंख्या आहे, 2 पूर्णसंख्या आहे, 5 and 2, 7 बेरीज येत. आणि अधिक अपूर्णांकाची बेरीज 1/2 + 3/4. आता इथं आपल्याला ह्या दोन्हीची बेरीज करावी लागेल. म्हणून मी काय करतो आहे, 7 आहे असं लिहिलं, इथं बेरीज करताना छेद समान करावे लागतील, कारण छेद वेगळे आहेत. आणि अशी बेरीज आपण 5वीत शिकलो आहे, इथं छेद आपल्याला 4 आणावं लागेल, म्हणून 2 ला 2 गुणलं, इथंही 2 गुणावं लागेल, 2 × 1 = 2, 2 × 2 = 4. इथं ऑलरेडी छेद 4 आहे, 3/4. हे 7 आहे असं, छेद समान असल्यामुळं 4 बेरीज 3 and 2, 5. हे थोडंसं वर लिहितो, 7 + 5/4. 7 + 5/4 हा अंशाधिक अपूर्णांक आहे. याचं मी मिक्स फ्रॅक्शन करतो, 4 ने 5 भागायचं, 4 × 1 = 4, उरलं 1 5/4. बघा, हे 2 1 हा अंशाधिक आहे, हा पूर्णांकयुक्त आहे. आपण पाठीमागल्या व्हिडिओमध्ये बघितलं की अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसं करायचं. मग ह्या 2 पूर्णांकाची बेरीज 7 and 1 = 8 आणि हा 1/4, हे आपलं उत्तर येईल, 8 + 1/4. म्हणजे आधी आपण पूर्णांक संख्येची बेरीज केली, नंतर अपूर्णांकाची बेरीज केली, आणि यात इथं मात्र अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं आणि आपलं उत्तर तयार झालं. ही झाली बेरजेची पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत काय आहे बघूया. आपलं उदाहरण होतं 5 + 1/2 + 2 + 2 = 3/4, दोन्ही पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत. आता दुसऱ्या पद्धतीनेची बेरीज कशी करायची, तर ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकात कराय आपण शिकलो आहे. 2 ने 5 गुणायचं आणि त्यात 1 मिळवायचं, 2 × 5 = 10 + 1 = 11/2, अधिक इथंही तसंच 4 ने 2 गुणायचं, 4 × 2 = 8 + 3 = 11/4.
ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपण अंशाधिक अपूर्णांकात केलं. आता अपूर्णांकाची बेरीज आपण पाचवीत शिकलोय, छेद वेगळे छेद समान करूया. छेद आपल्याला चार आणावं लागेल, इथं दोननं गुणावं लागेल, इथंही दोननं गुणावं लागेल. अकरा दुनी बावीस, बेदुनी चार, इथं अकरा छेद चार आहे. असं छेद तोच आहे, समान छेद असल्यामुळं फक्त छे हाय असा छेद लिहिला. अंशाची बेरीज बावीस आणि अकरा तेहतीस. आता आपल्याला तेहतीस छेद चार हा अंशाधिक अपूर्णांक मिळाला. परत याचा आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे मिक्स फ्रॅक्शनमध्ये. चारनं तेहतीसला भागायचं, चार आठे बत्तीस, बाकी आली एक आणि छेद चार, हे दोन एकच. हा अंशाधिक आहे आणि हा पूर्णांकयुक्त, म्हणजे आठ पूर्ण आणि एक छेद चार. चार आठे बत्तीस आणि एक तेहतीस छेद चार, तेहतीस छेद चार. आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज दोन्ही प्रकारे बघितली. तुम्हाला दोन्ही प्रकार दोन्ही पद्धतीनं बेरीज करता आली पाहिजे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज शिकल्यानंतर आपल्याला आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे वजाबाकी शिकायचे, म्हणजे ॲडिशन बघितली, आता सबट्रॅक्शन ऑफ मिक्स नंबर्स कशी वजाबाकी करायची. ज्या प्रकारे बेरीज ही आपण दोन पद्धतीनं केली त्याच प्रकारे वजाबाकी आपण दोन पद्धतीनं करणार आहोत. आणि त्यासाठी आपण एक उदाहरण बघूया. मी बोर्डवर उदाहरण लिहिले, तीन पूर्णांक दोन छेद पाच वजा दोन पूर्णांक एक छेद सात. हेही वजाबाकीचं उदाहरण मी दोन प्रकारे तुम्हाला सोडवून दाखवतो दोन्ही पद्धतीनं. आधी बघूया आपण पहिली पद्धत, बेरीज पाहिली त्याचप्रकारे पहिल्या पद्धतीनुसार आपण सुरुवातीला पूर्णांकाची वजाबाकी करू. या मिक्स फ्रॅक्शनमध्ये पूर्णांक आहे तीन आणि या मिक्स फ्रॅक्शनमध्ये पूर्णांक आहे दोन, म्हणून इथला पूर्णांक तीन वजा इथला पूर्णांक दोन हे एका कंसामध्ये करायचं. नंतर अधिक, इथला अपूर्णांक आहे दोन छेद पाच आणि इथला अपूर्णांक आहे एक छेद सहा, यांची वजाबाकी करायची. बघा काय केलं, ह्या मिक्स फ्रॅक्शनची वजाबाकी करताना सुरुवातीला पूर्णांकाची वजाबाकी, त्याच्यानंतर अपूर्णांकाची वजाबाकी आणि दोन्हींची बेरीज. आता तीन वजा दोन हे सोपं आहे, याचं उत्तर येईल एक. अधिक चिन्ह, आता इथं या अपूर्णांकाची वजाबाकी करायला लागेल दोन छेद पाच वजा एक छेद सात. इथं छेद वेगळे आहेत, इयत्ता पाचवीतील छेद वेगळे असताना अपूर्णांकाची कशी वजाबाकी करायची आपण पाचवीत शिकलो आहे. एक अधिक छेद आपल्याला आता पस्तीस आणावं लागेल, पाचा सत्ते पस्तीस, इथंही सातनं गुणावं लागेल. साता पाचा पस्तीस, इथंही पाचनं गुणावं लागेल. पाचा सत्ते पस्तीस, बेसाती चौदा, वजा साता पाचा पस्तीस, पाच एके पाच. एक अधिक पस्तीस समान छेद असल्यामुळं तोच राहील आणि चौदा वजा पाच उत्तर येईल नऊ आणि आपलं उत्तर येईल एक पूर्णांक नऊ छेद पस्तीस. बघ हे आपलं उत्तर होईल एक पूर्णांक नऊ छेद पस्तीस, हे इथं लिहिता येईल. आता ही झाली पहिली पद्धत, हेच उदाहरण दुसऱ्या प्रकारे कसं करता येईल बघूया. आपलं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामधील वजाबाकीचं उदाहरण होतं, तीन पूर्णांक दोन छेद पाच वजा दोन पूर्णांक एक छेद सात. आता हे दोन मिक्स फ्रॅक्शन आहेत, याचा आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करू. ते आपण शिकलो आहे, पाच त्रिक पंधरा दोन सतरा छेद पाच, या दोन्हीचा गुणाकार करायचा त्याच्यामध्ये हा अंश मिळवायचा. पाच गुणिले तीन पंधरा अधिक हे दोन सतरा छेद पाच, वजा इथंही तसंच सात दोन्ही चौदा आणि एक पंधरा छेद सात. परत
अपूर्णांकाचे वजाबाकी छेद समान करावे लागेल, पाचाला सातनं गुणावं लागेल, अंशालाही सातनं गुणावं लागेल, इथं साता पाचा पस्तीस, इथंही पाचनं गुणावं लागेल, सतरा गुणिले सात एकशे एकोणीस, पाचा सत्ते पस्तीस, साता पाचा पस्तीस, पंधरा पाचे पंच्याहत्तर। उत्तर किती येतं आहे? नवातून पाच गेलं चार, इथं चार आणि इथं पस्तीस, चव्वेचाळीस अंशेद पस्तीस हा आला आपला अंशाधिक अपूर्णांक। आता याचा आपल्याला रूपांतर करायचं आहे मिक्स फ्रॅक्शनमध्ये। ते कसं करायचं? पस्तीसनं चव्वेचाळीसला भाग लावायचा, पस्तीस एके पस्तीस आणि नऊ चव्वेचाळीस छेद पस्तीस। मला वाटते मगाशी आपलं हेच उत्तर होतं, पस्तीसनं भाग लावला, पस्तीस एके पस्तीस आणि अधिक नऊ चव्वेचाळीस, ही बाकी आहे ती वर लिहिली आणि छेद पस्तीस तो राहिला। म्हणजे दोन्ही प्रकारे आपण बेरीज पण करायला शिकलो आणि आपण वजाबाकी पण करायला शिकलो, मिक्स फ्रॅक्शनची बेरीज, मिक्स फ्रॅक्शनची वजाबाकी, बेरजेच्या दोन पद्धती, वजाबाकीच्या दोन पद्धती। आता याच्यावर आधारित तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रॅक्टिस सेट 10 दिलेलं आहे, यामध्ये बेरजेची चार गणित आहेत, वजाबाकीची चार गणित आहेत आणि त्याच्यावर आधारित शाब्दिक उदाहरणे 1-3 आहेत, यांचा तुम्ही अधिक सराव करू शकता।